आम्ही मुंबईतल्या का पत्रकाराला ठोकलं म्हणतात निखिल वागळे. असा कुठला तरी पण आग्रलेख आहे का की हा लिहून किंवा अशी बातमी की पश्चाताप झाला की आपण नोंद लिहायला पाहिजे? संपादकाला भूमिका असायलाच पाहिजे. अभिमानाने सांगताना मी पहिल्यांदाच माणूस बघतोय आरोपी नंबर 2. तेव्हा मी बाळासाहेबांना रडताना पाहिलं. मोदींना सामनाचे अग्रलेख ट्रान्सलेट करून वाचावे लागतात. कोणी काही पाहिलेलं नसतं, फोनवर सांगितलेलं असतं असं छापा म्हणून. त्या दिवसापर्यंत मी कधी अग्रलेख लिहिला नव्हता. माधव गडकरी सांगायचे, कसे त्याची जमीन लिहिल त्याचं वृत्तपत्र. बोल भिडू. नमस्कार. बोल भिडूच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण व्हिडिओ इंटरव्ह्यू करतोय. पहिली मुलाखत आपल्याकडचे सगळ्यात तरुण संपादक हा रेकॉर्ड ज्यांच्या नावावर आहे आणि ते अजूनही तेवढेच तरुण आहेत असे संजय राऊत सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या गप्पा मारताना सर आता जे सगळ्या माध्यमांना शिवसेना नेते म्हणून माहिती आहेत त्यापेक्षा पत्रकार म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे क्राईम पत्रकारिता जी त्यांची सगळ्यात मोठी ओळख होती. आणि तुम्हाला सगळ्यांना असं आता संजय राऊत आपल्या सगळ्यांना असं वाटतं की एक त्यांचा जो दरार आहे आक्रमक स्वभाव आहे पण अगदी पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात पहिल्या नोकरीतसुद्धा राऊत सरांना गुंड म्हणून ओळखायचे. हे का असं तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजे पहिल्याच नोकरीत गुंड म्हणून ओळख? नाही नाही, गुंड त्या अर्थाने नसतं. ते गुंड म्हणजे पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा म्हणजे आक्रमक. भीडभाड न ठेवता तेव्हा आताच्यासारखे तुमचे कॅमेरे टी व्हीची पत्रकारिता नव्हती ना. 10 फुटावरून 20 फुटावरून CCTV काय ते तुमचं ते छोटे कॅमेरे ड्रोन आणि तेव्हा तुम्हाला स्वतः रणभूमीवर जाऊन स्वतः पत्रकारिता केलेली लोकांनी जगभरामध्ये युद्धभूमीवर लोक जायचे तेव्हा त्यांना सुरक्षा नव्हती कोणती. म्हणजे बिहारसारख्या ठिकाणी मी अनेकदा गेलो तेव्हा बिहारला जाणं म्हणजे लोक पत्रकार फार जायला तयार नसायचे मुंबईचे अनेक गावात. म्हणजे त्याच्यावरती माझं पुस्तक पण नंतर आलं बिहारचे माफिया म्हणून आणि मी जे कॅरेक्टर्स बिहारला तेव्हा पाहिले त्याच्यावरती नंतर अनेक सिनेमेसुद्धा आलेले काली पांडे वगैरे हे सगळे मी डोळ्याने पाहिलं आहे. त्यांच्या प्रायव्हेट आर्मीज मी जवळून पाहिल्या त्याच्यात सहभागी झालो मी. प्रत्येक जातीनुसार ज्या तिथे नेत्यांच्या आणि जातीनुसार त्यांच्या आर्मीज रिसर त्यांचं ध्वसंचलन व्हायचं आता पण झालं ते. त्याच्यामुळे तिकडे जायला कोणी तयार नाही त्यावेळेला रिपोर्टिंग करायला. मी बूथ कॅप्चरिंग असं जवळून बघितलं बूथ कॅप्चरिंग करताना बंदुकीच्या फैरी झाडतायत येत आहेत बूथ कॅप्चर करतायत बिहारला जहानाबादपासून गोपालगंजपर्यंत आरा नालंदा मी पाहिलं आहे सगळं. मी रिपोर्टिंग केलं आहे इंडियन एक्सप्रेससाठी लोकसत्तेसाठी लोकप्रवेसाठी. त्याच्यामुळे ते त्या अर्थाने म्हणायचे हा कुठे काही जाऊ शकतो करू शकतो याला भीती वाटत नाही. भीती माणसाला का वाटावी? ज्या क्षणी आपल्याला एखादी गोळी चाटून जाणार आहे किंवा एखादा घाव पडणार तेव्हा तो पडणारच आहे. आपण किती ते थांबवायचा प्रयत्न केला तरी तो क्षण ज्या क्षणी यायचा आहे तो येणार या मताचा मी आहे. त्यामुळे मला काही भीती वगैरे वाटत नाही पहिल्यापासून. तुमचं नाव हे गुन्हेगारीच्या पत्रकात म्हणजे क्राईम रिपोर्टिंगमध्ये जास्त नावाजलेलं होतं किंवा त्याच्यासाठी तुम्ही विशेष गाजलेले होता तर या क्षेत्रात कसं काय तुम्ही? त्या काळामध्ये या विषयाचं लिखाण खूप वाचलं जायचं. साप्ताहिकांना फार तेव्हा ताकद साप्ताहिकांची ताकद होती. मोठे मोठे साप्ताहिकं हे स्कूप जे काढायचे किंवा असं स्पेशल स्टोरीज द्यायचे त्याच्यामुळे देशात खळबळ व्हायची. त्यातलं एक लोकप्रभा होतं. मी जेव्हा लोकप्रभेमध्ये काम सुरू केलं त्यावेळेला फार कमी काळ होतो मी तेव्हा इतर अनेक साप्ताहिक बाजारामध्ये होते आणि लोकप्रभासुद्धा त्याच पद्धतीनं चाललं होतं इतरांप्रमाणे. म्हणजे इतरांपेक्षा वेगळं आपण केलं पाहिजे काहीतरी साहसी काम केलं पाहिजे आपण. आणि त्याच काळात देऊ का मुंबईमध्ये मुंबईचं हे एक आकर्षण लोकांना कायम राहिलं आणि मुंबईतलं अंडरवर्ल्ड शिकागोच्या स्टाईल्स गॉडफादर मुंबईमध्ये एक पॅरलल गव्हर्नमेंट तेव्हा सरकार चालायचं त्याला म्हणून अंडरवर्ल्ड हे तेव्हा नक्कीच चालत होतं आणि समांतर न्यायालयं चालायची मुंबईमध्ये आणि गल्लीतली न्यायालयं नव्हती जसे परवा कोणती पुण्यात मिरवणूक वगैरे काढली गुंडांनी त्या पद्धतीची नव्हती ही. मी तुम्हाला मी सांगतो हजी मस्तान होता एक. हजी मस्तान तुम्ही नाव ऐकलं असेल त्याचं. त्याने एक राजकीय पक्ष पण काढला होता त्याच्या सिनेमेसुद्धा आले आहेत.
म्हणजे हाजी मस्तान जेव्हा मंत्रालयात जायचं तेव्हा अख्खं मंत्रालय त्या स्वागताला असायचं, म्हणजे त्याला एक प्रतिष्ठा होती. आता लोक म्हणतात ना, मी जेव्हा मागे कधी मुलाखती म्हणालो की अमुक अमुक नेतेसुद्धा दिल्लीत त्याचं स्वागत करायचे, हे सत्य आहे, सत्य आहे. ते यांची फार प्रतिष्ठा होती राजकारणात आणि समाजकारणामध्ये, या सगळ्या अंडरवर्ल्डांचे मोठे मोठे लोक होते याच्यामध्ये. तर ह्या सगळ्यांवरती खऱ्या ज्या स्टोरीज आहेत त्या मी लोकप्रियत द्यायला सुरुवात केली. मग तुम्ही हाजी मस्तानवर सगळ्यांना भेटलेला? नक्कीच, त्यांचे आम्ही फोटोशूट केले त्यावेळेला. फोटो सेशन म्हणता ना तुम्ही, असे वेगळे वेगळे असे मॉडेलिंग हाजी मस्तान सगळेच सगळे. तुम्ही कोणाचे नाव घेऊ शकता या इथे नाही आहे, जे पळून गेल्यानंतर सगळे इथून ते लोकप्रवेच्या कव्हरवरती तेव्हा असे लोक, अरे हे फोटो कसे आले, अरे हे कसं आलं, हे कसं आलं. त्यातून लोकप्रवेचं एक जे दर्जा म्हणा किंवा एक सेल असा स्टॉलवरती 5 मिनिटात अंक संपायचा. आमची स्टोरी आली क्राईमवरती स्पेशल, त्याच्यावरती आम्हाला मला खूप खटल्यांना सामोरं जावं लागलं ना, असं नाही. हाजी मस्तानची वैयक्तिक आठवण एखादी, म्हणजे खूप त्या काळातल्या आठवण अशा असतात त्या आता सांगण्यासारख्या नसतात ना. मला लोक म्हणतात तुम्ही लिहत काय नाही, म्हणजे मी ज्या गोष्टी ऐकल्यात ज्या गोष्टी पाहिल्यात त्या इतक्या अचंबित करणाऱ्या आहेत की आता कशाला ही लोक नाही आहेत, त्यांच्याबरोबरची लोक नाही आहेत. आता बघा ना तो वरदा राजन, त्या तो एक गणपतीचं नियोजन करायचा माटुंगा भागात. त्या काळातले प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रमुख माणूस तिथे येत होता, पण त्यांनी आपापल्या भागामध्ये ते असे सुभेदार होते. आता नाही, आता ते मोडून पडलं सगळं, पण तेव्हा या गुन्हेगारीतल्या या प्रमुख लोकांनी स्वतःचं एक नक्कीच वलय निर्माण केलं. लोक त्यांच्याकडे न्याय मागायला जात होते, हे तेव्हाच्या राजकीय सिस्टीमचं फेल्युअर होतं. पण बऱ्याचदा पत्रकारांचं, म्हणजे त्याच्यानंतर अशा केसेस घडल्या की या लोकांशी संबंध असल्यामुळे कुणाचा खून झाला आहे, कोणी अडचणीत आला आहे पत्रकार, तर ही या लोकांशी कॉन्टॅक्ट कसे ठेवावेत किंवा नवीन पत्रकार म्हणजे जो क्राईममध्ये काम करतो किंवा काय? आता क्राईम वगैरे काय नाही, आता पोलीस रिपोर्टिंग असतं. यातून तुम्ही हे सगळे बरीच वर्ष काम केल्यानंतर पुन्हा एक म्हणजे कुठलंही त्याच्यावर अडचणीत न येता कुठल्याही त्या भानगडीत न पडता इंटरेस्ट नसतो ना. माझा इंटरेस्ट काय होता, जर्नालिझम, उत्तम स्टोरी लोकांना देणं, एक उत्तम त्या काळात कव्हर स्टोरी देणं किंवा दैनिकामध्ये मुख्य स्टोरी देणं. तेव्हा पेपरमध्ये नाव येणं ही फार मोठी गोष्ट होती लिहिणाऱ्याचं. आता रोज टी व्हीला दिसतात पत्रकार काय. तेव्हा आम्ही एवढे कष्ट करायचो, तेव्हा कधीतरी आमचं बायलाईन असायची, तेव्हा बायलाईन येणं म्हणजे मोठी गोष्ट. आता फार स्वस्त झालं आहे, ते आता बूम घेऊन क्राईम स्टोरी सांगतात. त्यांना काही माहीत नसतं, ते प्रश्न कसे विचारतात, त्यांना काय अभ्यास असतो प्रश्न विचारणाऱ्यांना, त्यांना ठरवून दिलेले प्रश्न विचारतात. ते सकाळी तो एक अजेंडा येतो, आज तुम्ही संजय रावताना हेच विचारायचं आणि हेच काढून घ्यायचं. अच्छा, ही का पत्रकारिता आहे का नाही? पण तुमचं वारंवार मला त्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर हे टी व्हीवाले हे असं असं जरा राग दिसतोय. नाही, राग नाही माझा, मला अजिबात राग नाही. एक तो फरक फक्त मला, नाही आम्ही प्रिंट मीडियात जास्त काळ काम केलंय. आम्ही ज्या परंपरेतून आलेलो आहोत ती परंपरा जी आहे ही वेगळी परंपरा आहे ना. माझ्यासारखा माणूस हा त्या प्रिंट मीडियातूनच घडला, आता संजय राऊत दिसले नसते लोकांना. तुम्ही अजून हाताने लिहिता का? मी अजूनही हाताने लिहितो, तावच्या ताव हे बघा. अजूनही मी माझ्या बॅगेमध्ये असे कागद त्याचे गठ्ठे पडलेले असतात, पेन असतात, कुठेही बसून लिहितो. तुमच्या लहानपणीची जी मुंबई, म्हणजे संजय राऊत हे मुंबई करत लहानपणापासून मुंबईत, तुमच्या लहानपणीची मुंबई कशा प्रकारची होती? तेव्हाची मुंबई ही मराठी माणसाची मुंबई होतीच, आणि आजही आम्ही म्हणतो मुंबई मराठी माणसाचीच आहे. मुंबई ही श्रमिकांचं शहर होतं तेव्हा. म्हणजे महात्मा गांधी ना चले जाव चळवळीची घोषणा मुंबईत का करावी लागली, कारण मुंबईतला जो कामगार वर्ग होता ना कायम पेटलेला असायचा. देशाभिमान, स्वाभिमान, राष्ट्राभिमान हा दिल्ली का बाहेर यायचे. शिवसेना का वाढली मुंबईत? ह्यामुळेच, या अस्मितेमुळेच शिवसेना उभी राहिली मुंबईत ना. आज तसं नाही आहे, आज बाहेरचे लोक फार आहेत, त्यांचं मुंबईशी कसा संबंध, दरवाजे बंद आहेत. चाळ संस्कृती होती, चाळी, तेव्हा चाळीत राहणं ही प्रतिष्ठेचं लक्षण होतं. मोठमोठ्या चाळी, एकेका चाळीमध्ये 100-100 150-150 बिराडा असायची तेव्हा.
आणि चाळ म्हणजे एक शहर असायचं. त्या चाळीमध्ये प्रत्येक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम असायचा. जात आणि धर्म नव्हता मुख्य म्हणजे तिकडे, अजिबात नव्हता. आज नाही आहे ते काहीच. पुणे का झालं असेल म्हणजे एवढी वर्ष शिवसेना मुंबईतल्या गिरण्या गेल्या. मुंबईची ताकद काय आहे? कष्टकरी, श्रमिक हीच मुंबईची ताकद होती. आज मुंबई धनिकांची झालेली आहे. त्यांना मुंबईशी किंवा मुंबईच्या अस्मितेशी, मातेशी, मराठी अस्मितेशी काही घेणं देणं नाही आहे. आज मुंबई जी आहे ही कागदावरती आपल्याकडे नक्कीच आहे. आपण म्हणतो मराठी माणसाची, म्हणजे धनिकांची बटीक आहे. आणि हे कोणाचीच नसतात, हे लोक हे भांडवलदार आहेत. पण तुमच्यासारखी माणसं किंवा मराठी अस्मितेवर पक्ष कितीतरी आहेत की जे मराठी नाही, अजूनही मुंबईमध्ये मराठी अस्मितेचंच नाणं वाजत आहे. पण सगळ्यात मोठी जर इमारत बघितली तर ती बाहेरच्याच माणसाची, म्हणजे सारखे. पण हे आताच आहे का? मुंबईची लढाई त्यासाठीच झाली ना. मुंबईची लढाई जी झाली संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला, ही झाली कशा का? भांडवलदारांना मुंबई त्यांच्या पकडीत हवी होती, त्यांना मुंबई केंद्रशासित युनियन टेरिटरी हवी होती, किंवा त्यांना मुंबई गुजरातला जोडायची होती. बरोबर. ही साधारण 70 वर्षाची लढाई आहे ना, अजून चालूच आहे ना. ती संपेल का लढाई मराठी? मला असं वाटतं नाही संपणार ती लढाई. पिढ्यानपिढ्या आपण त्याच्यामध्ये घालवले आहेत आणि ही लढाई निरंतर चालूच राहील. कारण एक स्वप्न आहे दिल्लीवाल्यांचं, काही प्रमुख लोकांचं, की कधीतरी मुंबईला या महाराष्ट्रापासून तोडायचं. हे स्वप्न घेऊन खूप लोक आले आणि प्रत्येक वेळेला मराठी माणूस त्याच्या ताकदीने उभा राहिला. मग कधी त्यातून शिवसेना निर्माण झाली. शिवसेना भले हिंदुत्ववादी असेल, झाली असेल किंवा राष्ट्रीय स्तरावर गेली असेल, पण शिवसेनेचा आत्मा हा मराठी माणसाचा आहे. ज्या दिवशी तो आत्मा आम्ही गमावू त्या दिवशी आमचं अस्तित्व संपेल ना. असं पण स्वप्न आहे ना दिल्लीकरांचं, भले असेल मुंबई तोडण्याचं स्वप्न, मराठी माणसाचं पण स्वप्न आहे की दिल्लीवर कधीतरी राज्य करू, दिल्लीत पंतप्रधान मराठी असला पाहिजे. तुमच्या दृष्टीनं आता कोण पुढच्या पिढीत? आम्ही सातत्यानं माझ्यासारखा माणूस हे बोलत राहिला. बाळासाहेब ठाकरेसुद्धा हेच बोलत राहिले. आपण पोवाडे गात राहिलो, दिल्लीचेही तख्त राखवतो महाराष्ट्र माझा बोलत राहिलो. पण जेव्हा तख्त राखायला मराठी माणूस गेला तर मराठी माणूसच पाय खेचत राहिला. हे पण दुर्दैव आहे ना. शरद पवार केव्हाच प्रधानमंत्री झाले असते, पण त्याचे पाय खेचणारे पवार साहेबांचे आपलेच लोक होते आणि उत्तरेचे. पण उत्तरेच्या लोकांना ताकद देणारे आपले लोक होते. नाहीतर आज गेल्या 30 वर्षामध्ये ज्या लायकीचे पंतप्रधान या देशाने पाहिले, लादले, आम्ही सहन केले, त्याच्यापेक्षा शरद पवारांचा दर्जा एक राजकारणी म्हणून, एक प्रशासक म्हणून हा खूप वरचा आहे. मला एक कळत नाही, म्हणजे राष्ट्रवादीचेही बरेच लोक पवारांबद्दल चाचपडत बोलतात, म्हणजे थेट असं विधान करताना आपण जरा थोडंसं विचार सावधपणे. संजय राऊत कधीही पवारांवर 100% विश्वास ठेवूनच किंवा 100% विश्वासानेच बोलतात? काय केमिस्ट्री आहे तुमच्या दोघांची अशी? आता हे मी कसं काय सांगणार केमिस्ट्री? हा म्हणजे एवढा विश्वास, म्हणजे मला नाही वाटत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या व्यतिरिक्त तुम्ही एवढं ठामपणे किंवा एवढ्या आत्मीयतेने बोलताना मी ऐकलंय. खरं आहे तुमचं म्हणणं, ते कदाचित इतरांच्या बाबतीत मला माहिती आहे, पण मी या दोन नेत्यांवरती कायम विश्वास ठेवला. आणि आपण पाहिलं असेल की हे जे महाराष्ट्राचे सरकार आलेलं आहे आता, ते जेव्हा त्या प्रक्रियेमध्ये मी सहभागी होतो पहिल्या दिवसापासून, आणि शरद पवारांबरोबर ते काम मी करत होतो, तेव्हा अनेकांनी मला सांगितलं की ते तुला फसवतील, ते तुम्हाला फसवतील, ते आमचे लोकसुद्धा. अरे काय, पण मीच होतो की नाही, तुमचा अनुभव काही असेल, पण शरद पवार कधी कोणाला फसवत नाही राजकारणात. बघा, राजकारण हे राजकारण आहे ना, तुम्ही करू नका. ते का साधू संतांचं आहे का? नाही ना. मग तुम्ही त्या होत चाललंय ना, तुम्ही त्या केदारनाथाच्या गुहेत बसा, दाढी वाढवा, हे लावा, भेटा, ते आहे ना. पण आम्ही महाराष्ट्राला सुद्धा राजकारणाची एक परंपरा आहे मोठी, आहेच ना. जो तो आपला पक्ष वाढवेल, जो तो आपलं राजकारणातलं आपलं स्थान बळकट करेल, इतर जर कोणी केलं तो काय डिप्लोमासी. आणि शरद पवारांनी वगैरे केली, अरे काय, याला काय अर्थ आहे का? हे तुम्ही ठरवून एखाद्या नेत्याला टार्गेट करताय किंवा त्याची बदनामी करताय. पण शरद पवारांनी, मी अनेक वर्ष त्यांना जवळून पाहतोय, त्यांचं राजकारण चोख आणि खणखणीत आहे. मला वाटत नाही त्यांनी कधी शब्द दिलेला मागे फिरलेत ते एखाद्या गोष्टीत. आणि माझा त्यांच्यावर विश्वास नक्कीच आहे. पण काय कारण असेल
म्हणजे सगळ्यात जास्त आवडलेली कुठली गोष्ट, कारण आजचं नाही आहे तुमचं, बऱ्याच काळांपासून शरद पवारांबद्दल आणि जाहीरपणे तुम्ही भूमिका मांडता किंवा भेटता, तर अशी कुठली गोष्ट पवारांची सगळ्यात जास्त आवडली आहे तुम्हाला किंवा या माणसांबरोबर? म्हणजे त्यांनी सुद्धा एक पिढी घडवली ना बाळासाहेबांप्रमाणेच, त्यांनी त्यांची पिढी घडवली अनेक क्षेत्रामध्ये, त्यांनी माणसं उभी केली, उद्योग क्षेत्रामध्ये असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, सहकार क्षेत्रामध्ये असेल. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या लोकांना साखर कारखाने, दूध सोसायट्या हे नसेल दिलं, पण बाळासाहेब ठाकरेंनी जितक्या लोकांना पोटाला लावलं आहे ना नोकरी धंद्यात, तेवढं जगात कोणी लावलं नसेल. तसं पवारांचं वेगळ्या क्षेत्रामध्ये, आणि लोकांनी ते स्वीकारायला पाहिजे. लोकं फार जळतात. बाळासाहेबांनी कधी द्वेषाची पर्वा केली नाही. जेवढे लोकं मला शिव्या घालतील तेवढं माझ्या अंगाला लागतं, म्हणजे तब्येत चांगली राहते. मागे आता तब्येतीवरून विषय झाला, तुम्ही कंपाऊंडर बद्दल विधान केलं होतं, डॉक्टर आणि कंपाऊंडर, मग नाही मग माफी मागितली का असं काय? नाही नाही, मी माफी, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये एखादं विधान आलं असेल, दुर्दैवाने त्याच काळात तुम्ही आजारी पडलो आणि ऍडमिट होता, मग डॉक्टर काय म्हणाले तुम्हाला नेमके असं विधान केल्यानंतर? खासगीत तरी तक्रार केली काय? नाही, कोणी तक्रार केली नाही. हे फक्त भारतीय जनता पक्षाचे लोक तक्रार करत होते, ते सर्जन आहेत ना सगळे, त्यांच्या पुरतं होतं, तेवढ्या पुरतं होतं. बाकी डॉक्टर असतील, कंपाऊंडर्स असतील, अजून कोणी असतील, नर्सेस असतील, त्यांनी कधी माझ्याकडे त्या संदर्भात ठीक आहे, एक आपण एका विरोधी याच्यामध्ये बोलून जातो. आणि कंपाऊंडर हा अनुभवी नसतो का? नाही असतो, असतो ना, डॉक्टरच त्याला शिकवतो ना, डॉक्टरचं श्रेय आहेच. मग म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कंपाऊंडरचं पण श्रेय दिले त्याने का देऊ नये? नाही पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या प्रकारे तुम्ही बिनधास्त बोलता, ज्या प्रकारे तुम्ही प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होता, प्रत्येक तरुण पत्रकाराचा प्रश्न काय असतो नव्या पिढीतल्या पत्रकाराचा, की आपण फेसबुकवर लिहिलं की एखादी बातमी दिली आपण ट्रोल होऊ, सत्ताधारी आपल्याला काय म्हणतील, विरोधक आपल्याला, हा पक्ष काय म्हणेल, ही जी भीती नाही म्हणलं तरी प्रत्येक पत्रकाराला छळत असते, तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल की काय भूमिका घेतली पाहिजे, काय संयम ठेवला पाहिजे? मी ते तुम्ही जे काय म्हणताय ना ट्रोल होणं वगैरे, मला माहीत नाही, लोक ट्रोल करतात म्हणजे काय करतात मला माहीत नाही. मी कधी स्वतःहून काही कुठल्या याच्यावरती एक ट्विटर बिटरवरती एखादी ओळ टाकली तर आम्ही, बाकी इतर याच्यावरती मी कधी फार नसतो, लोक माझ्याविषयी टाकतात आणि मग ते काहीतरी ट्रोल वगैरे होतं म्हणतात, हा त्यांचा प्रश्न आहे. हां नाही, पण हे आता प्रत्येक पत्रकाराला जवळपास याला तोंड द्यावं लागतं. अरे तुम्ही आधी कागदावर लिहा ना, तुम्ही सहन केला पाहिजे. तुम्ही तुमच्या मताशी ठाम असाल तर ट्रोल होणं, टीका होण्याची पर्वा का करताय? तुमच्यावर जर दडपण येत असेल आणि तुम्ही त्या भीतीखाली काही करत असाल, तुम्ही पावभाजीची गाडी लावा, तुम्ही हॉटेल काढा, तुम्ही देशाबाहेर जा. इतके वर्ष आम्ही काम करतो, आम्हाला कोणी दबाव नाही टाकला. नाही, जे राजदीप सरदेसाई सारख्या माणसासोबत होत असेल त्यांना, त्याने एक चुकीची बातमी दिली, त्यावर त्यांच्या कंपनीने त्यांच्यावर कारवाई केली, ते त्या कंपनीचे नोकर आहेत, ते मालक आहेत का? कारवाई चुकली असेल, पण त्या चुकीबद्दल मी पण, कोणी माझा सहकार चुकला असेल मी त्याला कान पकडतो. राजदीप सरदेसाई याला सगळ्यांनी मग पाठिंबा द्यायला पाहिजे होता, लोक गप्प का बसले सगळ्या पत्रकारांनी? पण डेफिनेटली मला आठवत आहे की आम्ही मुंबईतल्या एका पत्रकाराला ठोकलं म्हणतात, बरं का, असं एक आरोप आहे, निखिल वागळे असा आरोप, म्हणजे घडलंच होतं ते आमच्या लोकांनी जाऊन कधी बाळासाहेबांवर त्यांनी काही फार चुकीच्या शब्दात केलं, ते आमच्या लोकांनी जाऊन तिथे हल्ला केला का किंवा काय झालं असं आरोप झाला. त्यानंतर निखिल वागळे यांच्यासाठी देशभरातले पत्रकार मुंबईत एकवटले, एकवटले ना, शिवसेना भवनासमोर एक असं मांडव टाकून त्याच्याखाली आम्ही सगळे शिवसेना भवनात तेव्हा बसलो होतो, मी होतो, बाळासाहेब होते, उद्धवजी होते, सगळे आम्ही बसलो होते, बघतोय आम्ही मजा, आम्ही एन्जॉय केलं ते, समोर बसले आम्हाला दिसतंय, आम्ही खिडकीतून बघत होतो कोण कोण आले, अरे अरे हा पण आहे, अरे वा वा तो पण आहे. त्यांना त्यांचा अधिकार आहे आमच्या विरुद्ध मत व्यक्त करण्याचा, ते बसले. आम्ही जाऊन त्यांना तिथे मारलं का कोणी? आमच्या लोकांनी नाही, आमचं त्यांच्याशी काही भांडण नव्हतं, आम्ही करू शकत होतो. पण ठीक आहे, आमच्या लोकांनी त्यांना राग आला, ते का बाळासाहेबांनी सांगितलं नव्हतं का? आम्ही सांगितलं जाऊन जाऊन असं असं करा म्हणून. पण नंतर सगळे पत्रकार, ज्या पत्रकारांवरती काल मोदी सरकारनं काही गुन्हे दाखल केले, त्या मृणाल पांडे असतील, राजदीप सरदेसाई असतील,
हे सगळे लोक त्या समोर बसले होते आमच्या विरोधामध्ये दिवसभर. पण एवढे लोक गोळा झाले तेव्हा झाले ना ते, तेव्हा झाले मग आता का नाही. जर तेव्हा झाले तेव्हा तर काँग्रेसची राजवट होती, ज्यांनी आणीबाणी लादली होती वगैरे असं म्हणतात त्यांचं होतं ना ते. मग आता राजदीप सरदेसाठी किंवा मृणाल पांडेंसाठी किंवा अन्य काही 5-6 पत्रकार आहेत ज्यांच्यावरती काही ॲक्शन्स घेतल्या असं म्हणतात, सिडिशन्स वगैरे. मग आता देशभरातला पत्रकार एका छत्राखाली येऊन याच्याविरुद्ध का निषेध करत नाही हा विचार तुम्ही केला पाहिजे की नाही. म्हणजे हे सगळे जे आहेत प्रकार आंदोलनाचे सरकारविरुद्ध, हे फक्त काँग्रेस असल्यावरती किंवा शिवसेना असल्यावरच करायचे का? सत्तेवर हिमतीची किंमत असते, हिम्मतची किंमत होती. हे मला लोक म्हणतात तुम्ही सकाळी दिल्लीला एकटे वॉकला जाऊ नका. मी लोका नाही मत जाणार, मुंबई मी मत जाणार. मी लोक काय होणार आहे, इथे कोणतरी गोळी मारेल, बाकी काय कोणी करेल. ह्याच्या आधी पण सेनेचं आणि भाजपचं सरकार जेव्हा असताना, युतीचं सरकार म्हणून जे ओळखलं जायचं, त्यावेळी सामनातून बऱ्याचदा त्या सरकारवर टीका व्हायची, स्वतःचं सरकार स्वतःच्या पक्षाचं असून सुद्धा. सामना तर तेच वैशिष्ट्य आहे आणि सामनाची तीच ताकद आहे. हे बाळासाहेबांचं एक परंपरा आहे पत्रकारितेची. बाळासाहेब मला म्हणायचे नेहमी, माझ्यावर जरी टीका असेल तरी ती सामना संजय आली पाहिजे, मी माझी भूमिका मांडली नंतर. हा पेपर सगळ्यांसाठी मी निर्माण, ठीक आहे आपली भूमिका जास्त तू मांड, अग्रलेखातून मांड, पण माझ्यावरची टीकासुद्धा चुकवू नकोस. किंबहुना मनोहर जोशींचं जो मुख्यमंत्रीपद गेलं तेव्हा टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक मोठी स्टोरी आली पहिल्या पानावर, त्यात कशामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं अशी मोठी चौकट होती, 10 गोष्टी की त्यांना का सोडावलं. त्यात पहिला पॉईंट होता सामना वेंट अगेन्स्ट हिम. अच्छा, सामना त्यांच्या विरुद्ध गेला, हे पहिला मुद्दा त्यांनी दिला होता. बाकी सगळं इतर असेल, पण ही सामनाची परंपरा आहे. पण आम्ही अजूनही वाट बघतो, आघाडी सरकारवर कधी टीका नाही करत तुम्ही? आघाडी सरकारवरती टीका करावं असं अजून काय घडलेलं नाही. बघा विरोध पक्ष टीका करतो म्हणून मी टीका करणार नाही, किंवा विरोधी पक्षाची टीका करतो ती मी सामना छापतोय ना. आम्ही विरोधकांचं जे असतं की नाही ते जोरात छापलं पाहिजे कधीही, म्हणजे मला उत्तर द्यायला बरं पडतं. बाळासाहेब ठाकरे आहेत ना, हे संपादक म्हणून थोर का होते? तर ते सगळ्यात आधी ते 22 पेपर रोज वाचायचे, म्हणजे 22 वृत्तपत्र असतात, आणि ते सगळ्यात पहिलं वाचकांची पत्र वाचायचे टीकाकार. तर त्यात सरकारविषयी, कारभाराविषयी, अनेक गोष्टींविषयी सामान्य जो माणूस असतो तो पोट तिडकीने लिहितो. सगळ्यात पहिलं ते वाचायचं. तर मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरती अनेक वृत्तपत्रामध्ये टीका असायची, आज ते अजूनही असते. बाळासाहेब पहिलं सगळ्यात आधी ते वाचायचं. सरकारनंतर आलं महाराष्ट्रात वगैरे, आणि ती पत्र वाचल्यावरती मग बाळासाहेबांचं कोर्ट मार्शल सुरू व्हायचं. मग महापौर असतील, आयुक्त असतील, अमुक असतील, नेहमी फोन लावून झाडायचे, वाचलत का, पाहिलत का, काय लोक बोलतात आपल्याविषयी. हे बाळासाहेब ठाकरे आहेत. म्हणजे 15-20 पेपर रोज वाचून? 22 मला आठवत आहे. आणि ते नुसतं वाचायचे नाहीत, माझ्यासारख्या माणसाने पण ते वाचले का याची परीक्षा घ्यायची. म्हणजे कशा परीक्षा? अरे ते काय अमुक अमुक काय म्हणतो समजलं का तुला? याचा अर्थ त्यांनी ते वाचलं आणि मी वाचलेलं नाही. बाळासाहेबांना कधी चुकीची आणि अपूर्ण माहिती दिलेलं आवडत नसायची. तुम्ही हात वर करा मला माहीत नाही सांगा, पण चुकीची माहिती नाही द्यायची त्यांना. म्हणजे शिवसेना प्रमुखांसारखा माणूस 22 वर्तमानपत्र वाचायचे ना. आज साधा नगरसेवक पण ट्विटरवर लिहायला ट्विट माणसं ठेवतो. त्यांचं वाचन किती अफाट होतं. मला आठवत आहे की ते जर कुठे गेले बाहेर तेव्हा त्या काळात ते असे जाहीर फिरायचे, आतासारखं नव्हतं वातावरण. तेव्हा ते दोन ठिकाणं, पुण्यात जर ते आले तर ते इथे कॅसेट आणायला जायचे, आलुरकर म्युझिक, तिथून त्यांना आवडीच्या कॅसेट घ्यायचे. मग पुस्तकाच्या दुकानात पुस्तकं घ्यायची, त्यातली पुस्तकं ते मायाकडे पाठवायचे वाचण्यासाठी. मग अनेकदा मी ते पुस्तक वाचून त्या पुस्तकात काय आहे त्यांना आम्ही सांगायचे. ते विचारायचे अरे ते वाचलं का रे तू, याचा अर्थ मी ते वाचायलाच हवं, ते माझ्याशी पुस्तकावर चर्चा करणार आहेत. त्याचा सगळ्यात महत्त्वाचं बाळासाहेबांबद्दल खूप वाचलं, खूप पाहिलं लोकांनी यूट्यूबवर किंवा कुठे पुस्तकं वाचली, एवढी पुस्तकं निघाली तरी पण बाळासाहेब अजूनही लोकांसाठी कोडं आहेतच. बाळासाहेब हे कोडंच होतं, पण बाळासाहेब खूप मोकळे होते. बाळासाहेबांनी कधीही आपल्याविषयी व्यक्तिगत कोणती गोष्ट लपवली नाही. ते लोक लपवतात, भीडभाड बाळगतात,
बाळासाहेबांनी जाहीर सभ्य सांगितलं दुपारनंतर, चला माझी बिअर प्यायची वेळ झाली आता मी जातो म्हटलं. मला वाटतं एकमेव नेते असतील ना आपल्याकडे. लपवायच्या कशाला, जी गोष्ट मी करतो ती मी कशाला लपवू. बाळासाहेबांनी आता चिरूड घेऊन इंटरव्ह्यू दिले लोक इतर लोक, अरे बाबा नको धूर कसा काढायचा. पण अनेक मुलाखती आपण पाहिल्या असेल बाळासाहेबांच्या, चिरूट आहे. हां काही ठिकाणी वाईन बघितली आहे मी, पण त्यात लपवण्यासारखं काय, जीवनाचा भाग आहे काहीच नाही. चोरून मला मला आठवतंय की किस्सा की त्या काळामध्ये बाळासाहेब स्वतः उमेदवारांच्या मुलाखती घ्यायचे, की यायचे इंटरव्ह्यू द्यायचे, लोक निघून जायचे बोलायचे. एक उमेदवार आला आतमध्ये, उभा राहिला बाळासाहेबांच्या समोर, सगळे होते लोक नेते. बाळासाहेबांचं लक्ष आहे त्याच्या बोटांकडे गेलं. त्याने येताना काय केलं होतं, अंगठ्या काढून ठेवल्या होत्या अशा. त्याच्यामध्ये अंगठ्यांची ओळ येते अशी होती. बाळासाहेब म्हटले कशा करता अंगठ्या लपून आला असतो, तुझ्या अंगावर सोनं आहे वैभव आहे, लपवायचं कशा करता, मिरव ना म्हटले. ही जी दृष्टी होती बाळासाहेब फार बारीक पाहायचे, ती दिसायचं खोटेपणा नको, आहे ना तुझ्याकडे मिरव, आनंद घे, उत्सव साजरा कर, रडत बसू नकोस. ते बाळासाहेब फार दयाळू होते सांगतो, त्यांचं मन इतकं दयाळू होतं ना, त्यांच्याकडे पैसे आले काही ते वाटत बसायचे अनेक लोकांना. त्यांनी तुम्हाला पण एकदम काहीतरी पैसे मिळाले, मलाही द्यायचे ते पंचवीस, आम्हालाच त्यांनी जगवलं. बाळासाहेबांना कोडं सोडवायचं फार आवड होती, छंद, चालना मिळते कोडं सोडवल्यामुळे, डिक्शनरी वाढते. बाळासाहेब डिक्शनरी वाचायची, तुम्ही आता का वाचता का डिक्शनरी, ते डिक्शनरी घेऊन बसायचे, नवीन नवीन शब्द इंग्रजीतून त्यांना एखादा शब्द कळला नाही ते स्वतः डिक्शनरी घ्यायचे, तरी त्यांचं समाधान झालं नाही की 10 लोकांना फोन कर, त्याचा नक्की अर्थ काय, ही जी जिज्ञासा आहे ती आता आहे का कोणामध्ये. एकदा मी कुठेतरी बाहेर होतो, खूप लांब दिल्लीच्या बाहेर होतो, नवीन नवीन मोबाईल आला होता, मला रात्री फोन आला, कुठे आहेस म्हटलं, मी बोललो आहे मी गुरगावच्या पुढे. अरे काय गुरगावला काय करताय तुम्ही, हे मुंबई सोडून फिरताय. मला वाटलं एक समोर अमुक अमुक व्यक्ती आमच्या ओळखीत बसले आहेत, आणि एक शब्द आणला आहे कोड्यातला. ते पूर्वी असं होतं ना, उभे 14, 8, 5 वगैरे असं काही ते म्हटलं ते असं आहे शब्द कोड. मी बोललो संदर्भ काय आहे, ते म्हटलं की आडवं गंध लावणारा माजी उपराष्ट्रपती. मी फटकन बोललो बसाप्पा दानप्पा जत्ती म्हटलं. तेव्हा ते मी ऐकलं पाहिलं, मी तुम्हाला म्हणतो संजय सांगेल ठेवला परत फोन, कुठे उद्या ये म्हटले. मी बरं येतो गेलो, काय अरे माझी पैज लागली होती म्हणे. अच्छा. मग आतमध्ये गेले आणि मला आणून त्यांनी पैसे दिले 25,000 रुपये तेव्हा. मी सांगतो ना तुम्हाला, ते म्हटले मी पैज जिंकलो आहे ना. या सगळ्या गोष्टी आठवताना म्हणजे आता म्हणजे आघाडी सरकारबद्दल किंवा ह्या सगळ्या, आता उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे प्रत्येक पिढीशी तुमचं जमतच आलं, चांगलं जमतंय, पण कधीतरी असं वाटत ना खूप काळ सहवास असल्यावर, काळ काम केल्यानंतर खूप काळ, की माणसाविषयी आपल्या तक्रारी सुरू, माझ्या काही तक्रारी नसतात कारण मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल एकही तक्रार, मैत्री तर तक्रार, ते राजकारणात नव्हते, मीही राजकारणात नव्हतो, बरं मला कशात फार इंटरेस्ट नाही, मी माझ्या कामातच असतो. बाळासाहेबांनी मला पक्षाचा नेता केला पहिल्या फळीतला त्या काळामध्ये, तेव्हा मी खूप तरुण होतो सगळे, माझी ओळख निर्माण झाली देशामध्ये. बरं, माणसाला अजून काय हवं, कुठेतरी माणसांना समाधान जे आहे एक पूर्ण विराम दिला पाहिजे. मी आता समाधानी आहे, मला कधी मंत्री व्हावं किंवा केंद्रात जावं मला कधीच वाटलं नाही, कारण माझं कामच नाही, मी कागदच वाचत नाही, मी न बघता सह्या करतो, मी रोज तुरुंगात जाईन. तुमची एक तर खरं तर आरोपी क्रमांक 2 अशी पण ओळख होती हो त्या काळामध्ये सातत्यानं. 1992 नंतर दंगली ज्या झाल्या मुंबईमध्ये, त्यात ते सर्वाधिक खटले जे पडले हे सामनाच्या अग्रलेखांवर पडले. 140 खटले होते राज्यभरामध्ये सुप्रीम कोर्ट, 140 खटले, असा एकही जिल्हा नाही जिथे आमच्यावरती खटला झाला नाही अग्रलेखांसंदर्भात. बातम्या असतील किंवा वक्तव्य असतील आमची, अनेकदा बाळासाहेब त्यात नसायचे प्रत्यक्ष, पण त्यांचं नाव संपादक म्हणून होतं, मी कार्यकारी संपादक. मग आरोपी नंबर 1 बाळासाहेब ठाकरे, आरोपी नंबर 2 मी असायचो कायम. पण आरोपी नंबर 2 साठी आरोपी नंबर 1 कायम कोर्टात हजर राहिला. अरे वा, त्यांनी मला वाऱ्यावर नाही सोडलं.
अभिमानाने सांगताना मी पहिल्यांदाच माणूस बघतोय आरोपी नंबर 2. हो, पण ती लढाई होती ना, ती युद्ध होतं आणि ते बाळासाहेबांच्या प्रेरणे झालेलं युद्ध होतं. बरोबर. आणि ती नेहमी सेनापती होते ना युद्धाच्या आमच्या. बरोबर. एखादी गोष्ट चुकली असेल तर भिंतीआड त्यांनी नक्कीच माझा कान पडला, पण जाहीर पण कधी नाही. एक दोन मुलाखतीमध्ये पण बाळासाहेबांचे पण बघितलं की अगदी सामान्य शिवसैनिकाचं नाव त्यांना माहिती असायचं, त्याच्याबद्दल ते एकदम भाऊक व्हायचे बोलतात. कारण बाळासाहेबांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात पक्षाच्या जडणघडणीमध्ये ज्या शिवसैनिकांनी त्यांच्यासाठी छातीचा कोट केला, त्यांनी रक्त सांडलं, त्यांनी तुरुंगवास भोगला, त्यांचं स्मरण बाळासाहेबांनी कायम ठेवलं. म्हणून बाळासाहेब कधी सांगायचे जाहीर सभातून, माझी खरी ताकद तुम्ही आहात, हे मंत्री वगैरे वगैरे हे सगळं नाही, जोपर्यंत शिवसैनिक जो माझा समोर जो बसला आहे तो आहे, तोपर्यंत मला कोणाची भीती. त्यांच्या सहकाऱ्यांची गंमतच होती, म्हणजे आता प्रमोद नवलकर रात्रीच्या मुंबईवर लिहायचे, म्हणजे ते गुन्हेगारीचा पत्ता फाश करणार. बाळासाहेबांचं एक अष्टप्रधान मंडळ होतं आणि प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य होतं. मी एखाद्या एका व्यक्तीविषयी म्हणलं, बाळासाहेब तुम्ही कसं काय इतके वर्ष नाव चांगले आमचे सर, तुम्ही इतके वर्ष त्यांना सांभाळता. मला म्हणले संजय काय आहे, त्या काळात त्यांनी मला साथ दिली. म्हटले बाळासाहेबांच्या डोळ्यात त्यांना मी अशा प्रसंगात पाणीसुद्धा पाहिलं. त्यांचे खूप जवळचे सहकारी दत्ताजी साळवी कामगार आणि हे जेव्हा वारले तेव्हा मी बाळासाहेबांना रडताना पाहिलं, नाहीतर मी त्यांच्या डोळ्यात कधीच पाणी नाही पाहिलं. त्यांना हुंका फुटला. मी जेव्हा त्यांना मी आम्ही सकाळी गेलो हिंदुजामध्ये दत्ताजींना पाहायला, तेव्हा दत्ताजी कोमात होते. मला म्हटले संजय मी हिंदुजामध्ये चाललो आहे दत्ताजींना पाहायला. दत्ताजी आमचे हिरो होते, त्यांना मी कमांडर दत्ताजी साळवी म्हणायचो. तर आम्ही गेलो आतमध्ये, बाळासाहेबांनी त्यांच्या असा डोक्यावरती हात फिरवला. म्हणजे किती त्यांचं हृदय तेव्हा असं भरून आलं होतं बघितलं मी सर. आणि त्यांनी सांगितलं दत्ताजी मी आलो आहे डोळे उघडा. आणि ते मी पाहिलं त्यांच्या डोळ्यात की त्यांचे डोळे भरलेले आहेत. आणि मग त्यांनी दत्ताजींचे भाऊ होते बुवा साळवी, त्यांना सांगितलं की बघा आता मला तुम्ही काय होते ते कळव. आणि मला त्यांनी म्हटलं की मला कळव काय होते. 4 वाजता मला फोन आला की डॉक्टरांनी ते गेल्याचं जाहीर केलं. फोन केला ती त्यांनी मला दा दत्ताजींचा मिळो साहेब दत्ताजी गेले जाहीर केला. त्याला हुंका फुटला फोनवरती. अक्षरशः ते मला ओक्साबोक्षी रडता. आम्ही तिथे गेलो पाहिलं पण असे खरोखर ते असे. आणि ते बोललो की या माणसाने मला किती साथ दिली आयुष्यामध्ये. दत्ताजी साळवी हा पहिला माणूस आम्हालाही माहीत आहे ज्याने माझ्यासाठी आणि शिवसेनेसाठी नोकरीचा त्याग केला. तेव्हा ते मिलमजदूर संघाचे सेक्रेटरी होते, त्या काळात मोठी पोस्ट होती. पण त्याने शिवसेनेसाठी हा त्याग केला माझ्यासाठी, मी विसरू शकत नाही म्हटलं. हे बाळासाहेब ठाकरे इतकी कृतज्ञता. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण म्हणजे बघतो, जसं नवलकरांचा विषय काढला की गुन्हेगारीचे किंवा हे सगळ्या रात्रीची मुंबई, तुम्ही पण बिहारमध्ये खूप फिरलाय, त्या सगळ्या अनुभवांबद्दल सगळ्यात मोठं एक तर अडचण तुमची मला माहिती आहे की तुमच्या असंख्य आठवणी आहेत, त्याच्यामुळे तुम्ही एक सांगतच नाही आहात मगासपासून. म्हणजे बिहारच्या किंवा ह्या सगळ्या क्राईम रिपोर्टिंग करताना संकट ही संधी जी आपण म्हणतो ती मला मिळाली. त्या काळात निवडणुकीच्या रिपोर्टिंगला पत्रकारांना पाठवलं जायचं इथे तिथे अनेक राज्यामध्ये. कोणाला दिल्लीत जायला आवडायचं, कोणी काश्मीर म्हणजे तेव्हा नंदनवन होतं, बिहारला कोणी जायला तयार नसायचं. मग नेहमीच त्या गुंडाला पाठवा. चंद्रशेखर पंतप्रधान होते, आम्ही आरामध्ये होतो. आरा बॉर्डर स्टेट आहे आणि माफियांचं सगळ्यात मोठा अड्डा, धनबाद आरा कोल माफिया मोठा, ते वासेपूरवाला जो सगळ्यात तिकडे ते. चंद्रशेखरने राजीनामा दिला होता प्रधानमंत्रीपदाचा आणि निवडणुका लागल्या होत्या. आणि तो तिकडला जो उमेदवार होता सूरजभान सिंग मोठा माफिया आणि नेता पण, त्याच्या प्रचाराला प्रधानमंत्री काळजीवाहू तेव्हा झालेले चंद्रशेखर येणार होते. समोर शेतामध्ये त्यांचं हेलिकॉप्टर उतरलं. प्रोटोकॉलनुसार उमेदवाराने त्यांच्या
स्वागताला जायला पाहिजे होता. उमेदवार तिथेच बसून आहे, मी तिथे आहे. तो त्याला सांगायला आले कोणी, नेताजी आहे आएंगे यहा आने है ना. ही तेव्हाची त्या तिकडले माफियांची ताकद होती आणि नेत्यांचे त्यांचे संबंध होते. जे बिहारमध्ये त्या जहानाबादला आम्ही होतो, माझ्यासमोर 3 बूथवरती बूथ कॅप्चर, गाडीतून यायचे, बंदूक उडवायचे, बॅलेट पेपर फाडायचे. हे सगळे बॅलेट पेपर गोळा करून मी चिटकवायचो आणि मग ते मुंबईला पाठवायचो, इंडियन एक्सप्रेसला. पहिल्या वनावर त्यांनी छापलेत कसे लुटतात बॅलेट पेपर चालू त्याचे. म्हणजे त्या काळात तुम्ही महाभारतातल्या संजय सारखी भूमिका करायची, म्हणजे समालोचन ते सगळं पाठवलं आम्ही करायचो. पण आता तुम्ही जे सामना जे संजय राऊत आहेत ते खेळी डायरेक्ट घडवत आहेत पडद्यामागून, असं नाही म्हणता येणार. समालोचन नाही करत आहेत ते आता. करतो ना. संजयची भूमिका कायम तिच्या युद्ध भूमीवर हजर राहायचं. नाही पण ती समालोचनापुरतं होतं. तुम्ही आता सूत्र हलवायला लागले असं गेल्या वर्षापासून. आता सूत्र आम्ही पहिल्यापासूनच हलवतो. मी तरी थोडं सावधपणे विचारतो. पण या पूर्ण राजकीय नाट्यात म्हणजे एकतर तुम्ही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना 1.5-2 दिवस पण सुख मिळू दिलं नाही सत्तेचं. काय तुम्ही सूत्र हलवली, काय केलं तुम्ही, हे कधी कळणार आहे महाराष्ट्राला, म्हणजे देशाला खरं तर हे जाणून घ्यायचं आहे. ही पटकथा, ही स्टोरी तुमच्याकडे, हा चित्रपट येणार कधी आहे? पडद्यामागची पटकथा आहे ना ती. पण ती पडद्यावर कधी? पडद्यामध्ये राहिले तो पडदा ना हटाव. पण ती त्याच्यात त्याच्या बाबतीत उत्सुकता खूप आहे. राजको राजही रहने दो. म्हणजे एखादा काहीतरी किस्सा असेल एखादं. अरे एक लक्षात घ्या की त्या दिवशी जेव्हा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस शपथ घेत होते, 7:30 वाजता मला कोणीतरी फोन केला आमच्या माणसाने की TV पाहताय का? बोललो नाही नेत्रावाने. काय रे TV काय पाहायचा म्हटलं तर खाली चॅनल उभे आहेत, मी बोलणार तेच TV येणार आहे. अच्छा तुम्हाला माहीत नव्हतं याबाबत? नाही, देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत. हा तेच ना. मी बोलो होय. बरोबर अजित पवार सुद्धा आहेत. बोलो ठीक आहे ना, घेऊ दे ना, घेऊ द्या किरात. नाही आत्ता घेत आहेत म्हटले. मग आत्ता घेऊ दे ना, नाहीतर तर आपलं तुमचं सरकार येत नाही. बोला असं कोणी सांगितलं तुला? अच्छा, मग तुम्हाला जराही धक्का बसला ना? अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्हीच केलं होतं काय? नाही नाही असं नाही, अजिबात धक्का बसला नाही. मी लोक त्यांना शपथ घेऊ द्या, काही हरकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार आहे, तेवढंच मी सांगू शकतो आत्ता. आता ही तुम्हाला जराही धक्का बसला नाही तर त्या अनुषंगाने जरा विचार करायला हरकत नाही की ही पटकथा कशी लिहिली गेली असेल किंवा कुठे लिहिली गेली असेल. पण त्याच्याबद्दल उत्सुकता कायम राहील आणि कधी ना कधीतरी तुम्हाला थोडी दया येईल की हा चित्रपट आला पाहिजे पडद्यावर, पटकथा ही कळली पाहिजे लोकांना. पटकथा येईल योग्य वेळी येईल ना, असं नाही, आता नाही येणार. खोलीत बैठक झाली की नाही झाली ह्या सगळ्या महाराष्ट्राला सतत हीच माणसं तुम्ही प्रश्न पाडता की खोलीत भेटलो, काय बोलले, काय नाही बोलले. हा प्रश्न एवढा न सोडवण्यासारखा आहे की खोलीत काय बोलणं झालं होतं? एक तर राजकारण्याने बंद खोलीत बोलू नये. ज्या गोष्टी भविष्यामध्ये आपल्याला करायच्या आहेत त्याला एक पुरावा ठेवावा, कारण बंद खोलीमध्ये लोक हातवर करतात. नंतर हा अनुभव माझा अनेक वर्षाचा आहे. त्या दिवशी ती गोष्ट घडली, पर दोन्ही एकमेकांच्या विश्वासातली माणसं होती, ते बोलले असतील. एक म्हणतो असं झालं, एक म्हणतो असं घडलंच नाही. आमच्यासाठी एवढंच आहे की ज्या खोलीत ते घडलं ती खोली बाळासाहेब ठाकरेंची होती. आम्ही त्या खोलीत खोटं बोलत आम्ही जिथे आणाभाका घेतो अनेकदा जाऊन, ती खोली आमच्यासाठी पवित्र आहे. जिथे बाळासाहेबांचा वावर होता, जिथे बाळासाहेब राहिले ते वर्ष, तिथे आम्ही वावरलो, बसलो त्यांच्यासमोर, धडे घेतले त्यांच्याकडून. आज हे सगळं बाळासाहेबांचं तिथे सामान आहे छानपैकी. आम्ही जाऊन तिथे लोकं टेकतो. अजून आमच्यासाठी ती नुसती खोली नाही. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे तिथे जे बोलले आहेत आम्ही विश्वास ठेवतो की बाबा माझा नेता त्या खोलीत जे घडलं आहे ते खोटं बोलतो. एक तर तुम्ही ती मातोश्रीवर बोलून घेता लोकांना, बरं, मुळात त्यामुळे घडलं काय असेल तो प्रश्न आता आपण बाजूला ठेवूया. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की नरेंद्र मोदी ना तुम्ही बऱ्याच वेळा भेटला असाल. मी नरेंद्र मोदी आधी ओळखतो, जवळून. ते दिल्लीत नव्हते, ते मुख्यमंत्री नव्हते, त्याच्या आधीपासून त्यांना ओळखतो ना मी. ते मातोश्रीवर पण आधी यायचे, आले ते खूप वेळा. मला ते मुख्यमंत्री झाल्यावर किंवा गोधरानंतर बाळासाहेब ठाकरे आणि ते जेव्हा भेटले
त्या भेटीचा साक्षीदार आहे मी. पण का भेट का आले होते ते, का भेटले होते? भेटले त्यांना, बाळासाहेबांचे आशीर्वाद हवे होते. बाळासाहेबांनी त्यांना त्या संकट काळामध्ये त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. कुठलं संकट? पण गोधरा कांडानंतर जगभरातून दबाव होता, जे काय अमानुष प्रकार तिथे घडले असं म्हणतो आपण. तर सरकार वाजपेयींचं होतं, वाजपेयींवर दबाव होता आहे वेगळ्या प्रकारचा. वाजपेयींना काही गोष्टी मान्य नव्हत्या, त्याच्यामुळे राजधर्म का पालन करू असं ते म्हणाले. ते गाजलेलं वाक्य त्यांचं. त्यानंतर मोदींना आता बदललं पाहिजे अशी एक भूमिका दिल्लीत तयार झाली. ते करणारे भाजपचेच लोक होते किंवा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. अशा वेळेला बाळासाहेब ठाकरे ठामपणे मोदींच्या मागे उभे राहिले. ही मोदींना घालवण्याची वेळ नाही म्हटले ठामपणे. आणि त्यानंतर दिल्लीचा जो निर्णय होता त्यांना बदलणारा, तो थांबला. हे मोदींना सुद्धा माहिती आहे, अख्ख्या भाजपला माहिती आहे. त्यानंतर मग त्यांना एक कृतज्ञता म्हणून बाळासाहेबांना भेटायचं होतं, आशीर्वाद घ्यायचं. ते गोरेगावला एका त्या जागेमध्ये आले, भेटले. मी पण तिथे होतो. त्याने वाकून नमस्कार केला, त्यांना बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला असा, मैं आपके साथ लढो. आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून जास्त प्रभावी वाटत होते का आता ज्या प्रकारे आक्रमक विरोधी पक्ष नेते? ते जेव्हा प्रदेश भाजपचे अध्यक्ष होते तेव्हा फार उत्तम प्रकारे ते विरोधी पक्षाची भूमिका बजावत होते. काँग्रेसचं राज्य असतात, खूप लाऊडली करत होते, उत्तम करत होते, अभ्यासपूर्ण करत होते. आणि अनेकदा अनेक चर्चातून किंवा सभागृहामध्ये बाहेर फडणवीस खूप चांगले विरोधी पक्ष म्हणून हल्ले करत होते, बोलत होते. आणि बाळासाहेब पण त्यांचं कौतुक करत होते. त्यांना भविष्य आहे म्हणायचे या तरुण नेत्या. नंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता मुख्यमंत्री हा शाणाच असतो नेहमी, ही आपली असं परंपरा आहे फार मोठी. त्याच्यामुळे सत्तेवरती असताना प्रत्येक माणूस शाणा असतो, बुद्धिवान असतो, शूर असतो, वीर असतो, मानवतावादी असतो, खूप उत्तम प्रशासक असतो. पण तुम्ही आता सत्तेवर नाही आहात ना, आता तुम्हाला तुमच्या भूमिकेत जावं लागेल. ती भूमिका तुमच्यावर सोपवली आहे या लोकशाहीने विरोधी पक्षनेतेपदाची, आणि ती सगळ्यात मोठी भूमिका आहे. लीडर ऑफ ऑपोजिशन याला एक घटनात्मक मान्यता आहे. आणि सरकारवरती अंकुश ठेवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. आमचं सरकार असलं तरी मी हे म्हणेन, उलट तुमची जबाबदारी आता वाढली आहे राज्याच्या प्रती. तुम्ही राज्याचे खरे पालक आहात आता. पण ते रोजच काही ना काहीतरी त्यांचे मिसाईलचे नेम चुकतायत, अंधाधुंद गोळीबार करून चालत नाही. की तुम्ही दुर्लक्ष करताय? नाही, आमच्या अंगाला काहीच चाटून जात नाही आहे ना. मी विरोधी पक्ष ताकदीचा असावा या मताचा आहे, कोणाचाही असे. बरोबर. का माझा जो पिंड आहे हा विरोधी पक्षाचा आहे मुळात. मुळात आज जर सत्ता असली तरी जो आम्ही खाजगीमध्ये आम्ही बसतो तेव्हा मी माझी मतं व्यक्त करतो. आपल्या लोकांशीसुद्धा आपण त्यांच्या चुका दाखवायला धाडसानं बसलं पाहिजे तिकडे. आपण लोकांचे बांधील आहोत. आज विरोधी पक्ष आज आहे ते रोज उठून एक आरोप करतात किंवा लहानसान गोष्टीवरती एक भूमिका भ्रम निर्माण करतात. याच्यामुळे विरोधी पक्षाची प्रतिष्ठा कमी होते. लोकशाहीमध्ये एक वेळ सरकारची प्रतिष्ठा गेली तरी चालेल, पण विरोधी पक्षाची प्रतिष्ठा ज्यावेळी जाते तेव्हा लोकशाहीला सगळ्यात जास्त धोका निर्माण होतो. म्हणून विरोधी पक्षाच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. ही परंपरा पंडित नेहरूंपासून मी पाहतो आहे. पण आज दिल्लीमध्ये विरोधी पक्षाला टिकू दिलं जात नाही, विरोधी पक्षाचा आवाज ऐकला जात नाही, विरोधी पक्षालाही सातत्य, विरोधी पक्षाची खिल्ली उडवली जाते. उत्तम पंतप्रधान आणि उत्तम मुख्यमंत्री हा विरोधी पक्षाचं नर्सिंग करतो, विरोधी पक्षाला आवाज देतो, ताकद देतो. पण आज विरोधी पक्ष महाराष्ट्रात खूप ताकदीचा आहे. 105 आमदार असणं 280 सदस्यांमध्ये यासारखी ताकदच कोणाची नसेल. जर आजच्या विरोधी पक्षाने मनात आणलं तर ते शॅडो कॅबिनेट चालवू शकतात, इतकी ताकद आहे. पण तुम्ही विरोधी पक्षात, तुम्ही CM इन वेटिंग नाही आहात. त्या भूमिकेतून सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला ती भूमिका दिली आहे तोपर्यंत तुम्ही उत्तम भूमिका जावा जावा, लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. सरकार आमचं लोकप्रिय आहे, उद्धव ठाकरे लोकप्रिय आहे,
ते राहतील, पण त्याही परिस्थितीमध्ये एका चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात, आम्ही सगळे म्हणतो. आज ती पोकळी निर्माण झाली आहे महाराष्ट्रात उत्तम विरोधी पक्षाची. मगाच बसून बघतो की ज्यावेळी राज्यसभेची निवड किंवा शिवसेनेच्या नेतेपदाची निवड याविषयी तुम्ही बोलत होता तेव्हा तेवढा आनंद नव्हता जेव्हा तुम्ही बायलाईन विषयी बोलत होता किंवा माझी 8 कॉलम बातमी लागली. ह्याच्याविषयी जास्त आनंद तुम्हाला अजून एक भूमिकेत. मी जेव्हा अग्रलेख लिहितो आणि मी मलाच वाटतं अरे छान झाला, मला आनंद मिळाला पाहिजे मी लिहिताना. मला खात्री आहे लोक माझा अग्रलेख वाचतील. मी काय दिले, ज्या क्षणी लोक माझं वाचणार नाही त्या मी लिहायचंच बंद करेन. असा कुठला तरी पण अग्रलेख आहे का की हा लिहून किंवा अशी बातमी की पश्चाताप झाला की आपण नव्हतं लिहायला पाहिजे? नाही, मला असं कधी पश्चाताप नाही, असं कधीच नाही घडलं. मला असं वाटलं की थोडं जास्त मसाला पडला आहे, पण एकदा तो छापून आल्यावरती तो माघार नाही घ्यायचा. मग ते जे काय वाद होतील वादळं होतील ते स्वीकारायला पाहिजे. सरकारच्या विरोधात लिहिलं किंवा नाही किंवा बाळासाहेबांनी कधी की हे नाही आवडलं असं माफी मागायला कधी सांगितलं? नाही, बाळासाहेबांनी मला कधी माफी नाही मागू, त्यांनी माझी प्रतिष्ठा कायम राखली. बाळासाहेबांनी माझ्या कान उपटले हां, पण माफी नाही मागायला लावली. मला माफी नाही मागायची असं, कारण शेवटी सामनाच्या कार्यकारी संपादकांना माफी मागणं एखाद्या विषयामध्ये हे त्यांनाही आवडलं नसतं. सामनाची प्रतिष्ठा आहे, आम्ही लढत राहिलो, कोर्टात लढलो, बाहेर लढलो. सामनासुद्धा हे एक आंदोलन आहे ना, आम्ही म्हणतो एक मुवमेंट आहे, आंदोलन आहे, लोकांचा आवाज आहे. लोकांनी आमच्यावरती काही टीका करू द्या, पण आम्ही लोकांचे प्रश्न मांडतो, बोलतो. अनेक आम्ही त्यातून मी सच्चाई नावाचे कॉलम लिहायचो अनेक वर्ष, लोकांच्या प्रश्नासाठीच लिहित होतो. सामान्य माणसाचा आवाज आहे तो सगळ्यात जास्त लोकांना लक्षात आहे, कारण त्यांचे प्रश्न सुटायचे. तो बंद केला, सरकार आली, मग मी खासदार झालो. मला असं वाटलं की खासदार म्हणून किंवा सरकार आलो होती लोकांचे प्रश्न मी सोडवू शकेन. लिहिणाऱ्या माणसांसाठी एक पत्रकार म्हणून तुम्हाला की ही आठवण हा किस्सा हा प्रसंग सांगितलाच पाहिजे नव्या लिहिणाऱ्यांसाठी किंवा गंमत? नाही, गंमत म्हणजे मला अजूनही असं जेव्हा मी सच्चाई कॉलम बंद केला ना, खासदार झालो, लोक माझ्याकडे यायचे, तेव्हा मी त्यांना सांगायचो मी पत्र देतो, पत्र तुम्हाला, खासदार आहे मी आता. नाही नाही नाही, तुम्ही सच्चाई लिहा म्हणायचे. हां, तुमचं लोकांचा विश्वास नाही आहे फार. लोकांचा विश्वास हा छापील शब्दांवरच आहे, तुम्हाला मी आत्ता सांगतो. तुम्ही एक बातमी टी व्हीला दाखवा आणि एक बातमी सामनात छापा, बघा काय होतं ते. वृत्तपत्रात छापा असं म्हणतो. बरोबर, राज्यकर्तेसुद्धा वृत्तपत्राच्याच बातमीची दखल घेतात मोठ्या प्रमाणात. पडद्यावरती स्क्रीनवरती चेहरे दिसतात, लोक ओळखतात. तुम्ही आमच्या व्हिडिओवाल्यांना असं असं इतक्या वेळा केलं की ते अजूनपर्यंत इथं कसे काय उभे झाला? चांगलं आहे ना त्यांचं, पण चांगलं असतं. बरं बोलले ते, पण माझा आत्मा हा प्रिंट मीडियाचा आहे ना. हो, पण त्यांचा आत्मा असा त्यांनी त्यांचं काम करत राहावं. जोपर्यंत त्यांच्याकडनं काही क्रांतिकारक होत नाही तोपर्यंत मी हेच बोलत राहीन. अच्छा, आम्ही लिखाणातून क्रांती केली आहे म्हणून माझा हा विश्वास आहे. सामनातून केली आहे आम्ही, आम्ही सामनातून सत्ता बदल केलेला आहे. हां, एखाद्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने अजून प्रथम जेव्हा सत्ता आली महाराष्ट्रात शिवसेनेची 95 सालाच्या दरम्यान, तेव्हा बाळासाहेबांनी सत्ता परिवर्तनाचं बरंचसं श्रेय मोठ्या प्रमाणात सामनाला दिलेलं आहे. शिवाजी पार्कच्या आता जाहीर सभेत बाळासाहेब बोलले आहेत, माझा उल्लेख करून बोलले. त्यांनी सामनाला त्याचं श्रेय दिलं आहे, लक्षात घ्या. एका वृत्तपत्रामध्ये ही ताकद आहे. आता 50 चॅनल आहेत, कोणतं चॅनल सांगू शकतं का की मी हा बदल केला या महाराष्ट्रात देशात समाजामध्ये? सबसे तेज तुमच्या स्पर्धा कसल्या चाललेल्या आहेत? हां, म्हणजे 10 चॅनल लावा, एका बातमीवर 10 वेगळा नी दाखवतात ते. मग आपण थोडं वर जावे त्याच्या, ते समाजासाठी घातक आहे. आम्ही जो वृत्तपत्र चालवत होतो आता चालवतो, त्या काळात मोजकी वृत्तपत्र होती, भूमिका ठरलेल्या असतील. संपादकाला भूमिका असायलाच पाहिजे. संपादक तुम्ही म्हणता ना, संपादक काय काय निपक्षपाती असायला पाहिजे, तो असू नये, त्याला एक भूमिका पाहिजे. बरं, त्याला राजकीय भूमिका पाहिजे संपादकांना. टिळकांना होती, आगरकरांना होती, अत्र्यांना होती, गोविंदराव तळकरांना होती, माधव गडकरींना होती, गोखल्यांना होती, रना लाटेंना होती. भूमिका नसेल तर तुम्ही कसं काय तुमच्या वाचकाला काय तुम्ही दिशा देणार आहात?
भूमिका पाहिजे ना, काही असेल तुमची भूमिका, इलेक्ट्रॉनिक मीडियात भूमिकेशिवायचा अभिनय नाही. नाही, इथे भूमिकाच कुठे आहे? इथे भूमिका नाही, चमचेगिरी. तरी पण तुम्हाला नवीन कोणीतरी पत्रकार आवडत असतील ना, नवीन पिढीतले? मला लिहिणारा माणूस आवडतो. कुठला आवडतो? खूप आहे, असंख्य खूप मध्ये काही एखादं नाव. पण आता संपादक ओळखले जात नाही लिखाणाबद्दल. पूर्वी तुम्ही शैलीवरती ओळखायचो आम्ही, आता तसं अग्रलेखाचं महत्त्वच कमी झालं आहे वृत्तपत्रात. अग्रलेख नसला तरी चालतो, अग्रलेख हा प्राण होता ना वृत्तपत्राचा, असं मानतो आजही आहे. अग्रलेखावरती एकेकाळी ती व्यासपीठं होती, यशवंतराव चव्हाण आपली भूमिका महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून मांडत होते अनेकदा. ते नेतेही मोठे होते ना. बाळासाहेब ठाकरेने सामनाच्या माध्यमातून मांडले विचार, आम्ही मांडले मार्मिकमधून मांडले. तुमच्या सुरुवातीच्याच काळात म्हणजे पहिल्या माधव गडकरींसारखे संपादक त्यांच्यासोबत कारकिर्द सुरू झाली तुमची, त्यांच्याबद्दलची खासियत म्हणजे त्यांचं? नाही, माधव गडकरी हे खूप मोठे संपादक होते. तुम्ही जर त्यांचं संपूर्ण लिखाण किंवा त्यांचा प्रवास पाहाल तर ते सुद्धा एक सामान्य वार्ताहरापासून ते संपादकपर्यंत पोचलेले संपादक आहेत. आणि तेव्हा प्रिंट मीडिया जी आहे, काळ्यावर पांढरं करणं म्हणतो आपण, ब्लॅक अँड व्हाईट, त्याचीच ताकद होती आणि आजही तीच ताकद आहे. हे पण तुम्हाला मी सांगतो, आजही क्रांती करण्याची ताकद जी आहे परिवर्तनाची, ही लिखाणामध्येच आहे. ही ते तुमचा स्क्रीन कॅमेरामध्ये नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, लिखाण ताकद त्याच्यामध्ये आहे, वाचनामध्ये. बाळासाहेब ठाकरे तेव्हा छान लिहित होते मार्मिकमधून, त्याच्या आधी प्रबोधनकार ठाकरे होते, आचार्य अत्रे होते, कोठारी होते. आम्ही या सगळ्यांचं वाचून पुढे गेलो. पुरा बेहरे होते, खरा महाजनी होते, रना लाटे होते, खूप ताकदीनं लिहायचे आणि खरोखर त्यांच्या लिखाणातून बदल होत होता आणि त्यासाठी लोक वाचत होते. माधव गडकरी हे त्याच पिढीतले एक प्रमुख पत्रकार होते आणि त्यांचं लिखाण हे सामान्य माणसासाठी त्यांनी केलं लिखाण, आणि म्हणून मी त्यांच्या प्रेमात असायचो की हा माणूस सामान्य माणसाचे प्रश्न मांडतो आणि सामान्य माणसाच्या भाषेत, सोप्या भाषेत मांडतो. त्यांचे माझे फार वाद व्हायचे तरी आम्ही दोघं एकमेकावर प्रेम करत होतो. पण बाळासाहेबांची जी आक्रमकता होती लिहिण्यातली आणि गडकरींचे जे सामान्य माणसांचे प्रश्न, म्हणजे चौफेरपासून त्यांनी जे मांडले आणि किंवा लोक प्रश्न ते अगदी सोडवायचे, पण ह्या सगळ्याचा मेळ राऊतांमध्ये. पत्रकारिता जी आहे ना, ही कधीही सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवूनच करायला हवी. फक्त पत्रकारिता नाही, मग तुमच्या त्या काळातल्या साहित्यकृती असतील त्याही मी त्याच पद्धतीनं मानतो. सामान्य माणूस त्यात पाहिजे, आपण जे जीवन जगतो ते त्यात हवं. हे कल्पना काल्पनिक वगैरे मी त्या कधी भांगडीत पडलो नाही. काल्पनिक सृष्टी वगैरे असतं हे काही नसतं, हे बरं का, जे आहे सत्य तेच तुम्ही दाखवायला पाहिजे. आणि मी सातत्यानं अशाच लोकांच्या सहवासात राहिलो, त्यांच्यावर काम केलं की जे सत्य सांगतायत. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, पवारसाहेब असतील किंवा इतर काही प्रमुख नेते असतील, काँग्रेस पक्षाचे असतील, शिवसेनेत आहेच, पक्षाची बंधनं यात नसावीत विचारांची. जॉर्ज फर्नांडिस हा माझा हिरो होता बरं का, तो का शिवसेनेचा नव्हता ना. तुमचं जॉर्ज फर्नांडिस त्यांच्याबद्दल विशेष प्रेम आहे ते बोलण्यात येतच, पण असं एक खास आठवण जॉर्ज फर्नांडिस यांच्याबद्दलची? आम्ही ठरवून त्यांच्याजवळ गेलो, अपघाताने मी कधीच कोणाच्या जवळ नाही गेलो, अचानक कुठे भेटले नाही. मी ठरवून की मला ह्यांच्यावर काम करायचं आहे, मला ह्यांच्याजवळ जायचं आहे. मग ते बाळासाहेब असतील, बाळासाहेब तर आमचे फार जवळचेच होते, पण जॉर्ज साहेब असतील, शरद पवार, पवारसाहेब आहेत, ह्या लोकांनी समाज घडवलेला आहे. आम्ही यशवंतराव चव्हाणांना भेटायला जायचो, मी खूप लहान होतो पण मला चव्हाण साहेबांना भेटावं असं वाटायचं. यशवंतराव चव्हाणांना भेटायला जायचो मी तेव्हा फार लहान काम करायचो एक्सप्रेस टॉवरमध्ये, पण आम्हाला कळायचं की यशवंतराव चव्हाण बाजूला राहायचे नर्मन पॉईंटला रिवेरा बिल्डिंगमध्ये. ते आल्याचं आम्हाला कळलं की आम्ही दबकत दबकत तिथे जायचो, त्यांच्याही संवाद साधायचो. विद्याधर गोखले आम्हाला घेऊन जायचे, ते तेव्हा संपादक होते पर्यावरच्या लोकसत्ताचे, आम्ही त्यांचं बोट धरून जायचो. ही एक ऊर्जा असते, एक आवड असते माणसांपर्यंत पोहोचण्याची, ती आता नाही आहे आणि याची फार मोठी किंमत आपल्याला भविष्यात चुकवावी लागेल. माणसं फेसबुकवरूनच समजून घेतात. फेसबुक वगैरे काय आहे, काय नाही, बकवास आहे सगळे. तसे आता सगळे लढाया लढतात त्या फेसबुकवर लढतात. ट्विटर तर राजकारण हे का लढाईची जागा आहे का?
देशाचं युद्ध काय ट्विटरवरती लढणार का? पण आता काही लोक लढायला लागले ट्विटरवरती की चीनचं सैन्य किती पुढे आलं आणि आम्ही किती मागे घालवलं आणि युद्ध कधी होणार मग? पण तुम्ही ट्विटरवर एवढे लोकप्रिय तरी तुम्ही मी लोकप्रिय असे ट्विटरवरती, पण माझा विश्वास नाही आहे. मला जर उद्या कोणी म्हणालं की तुम्ही जमिनीवरती येऊन लढा तर माझं पहिलं जे हे आहे मी जातो ना जमिनीवरती. त्या दिवशी पाहिलं असेल मी दिल्लीला उतरल्यावर पहिल्या गाझीपूरला गेलो. पहिले मी तिकीट नाही भेटलो, पहिले तिथे गेलो पाहिलं मी सगळ्या बॉर्डर, त्यानंतर मी ट्विटरवरती आलो असेल, पण मी तिथे गेलो ना. पण ही एक तुमची काय जादू आहे, म्हणजे शिवसेनेने कायद्यांना पाठिंबा दिला होता आणि त्याच्यानंतर तुम्ही थेट गाझीपूरला गेले आणि पाठिंबा दिलेल्या पक्षाचे नेते आलेत आणि त्यांना इतकं लोकप्रियता त्यांची अशी, गाझीपूरला कसे काय तुम्ही एवढे लोकप्रियता शेतकऱ्यांमध्ये? सेल्फी काढण्यासाठी अक्षरशः चढावड लागली होती, आम्ही ते बघितलं फुटेज. ती कसं काय संजय राऊत या माणसाची दोन रूपं कशी काय अशी? दोन रूपं कशी काय असतील, एकच आहेत ना. हो, पाठिंबा दिल्यानंतर पाठिंबा बघा की पाठिंबा दिला असं म्हणता येणार नाही. अनेकांनी तेव्हा त्या कायद्याला त्या पद्धतीनं त्यातल्या काही चांगल्या तरतुदींना पाठिंबा दिला असेल, दिला असेल, आम्ही दिला असेल संसदेमध्ये. कृषी संदर्भात काही आधुनिक गोष्टी हव्या ते कोणाला वाटणार नाही. शरद पवार या देशातले सगळ्यात मोठे नेते आहेत ज्यांना या क्षेत्रातलं कळतं. आम्हाला कळतं असं आम्ही म्हणत नाही. प्रकाशसिंग बादल आहेत. आम्हाला असं वाटतं प्रत्येक वेळेला की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हायला पाहिजे. त्यांचं जे पीक आहे कोणते असेल, जे उत्पन्न आहे त्याला मिनिमम सपोर्ट प्राईज ही मिळायला पाहिजे, मिनिमम मिळायलाच पाहिजे. शेतकऱ्याच्या डोक्यावर कायम टांगती तलवार का राहावी? मी आज अमुक अमुक पीक घेतलं आहे ते मार्केटमध्ये मला त्याचा भाव मिळेल की नाही, की मला रस्त्यावर टाकावं लागेल, ते त्याला मिळायला पाहिजे. त्या संदर्भात जर काय सुधारणा येणार असतील कठोर तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की या देशातल्या दोन चार बदमाश उद्योगपतींच्या हातामध्ये जे हे देश विकत घेऊ इच्छितात आणि आपल्या पैशाच्या ताकदीवर एक ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून नवी हा देश चालवू इच्छितात आणि शेतकऱ्यांपासून कष्टकऱ्यापर्यंत सगळ्यांना आपले गुलाम बनवू इच्छितात, त्यांच्या हातात अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं भविष्य देता येईल का? तर मी म्हणेन नाही. मग हे काम सरकारनेच केलं पाहिजे. मग हे दोन चार उद्योगपतींच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकऱ्यांना गोळ्या मारता येणार नाही, ही जर भूमिका आम्ही घेतली त्या चुकलं असं वाटत नाही. आणि ज्यांच्यासाठी तुम्ही कायदा केला आहे असं म्हणताय, तो शेतकरी रस्त्यावरती उतरला आहे. अशा वेळेला कायदा महत्त्वाचा नाही तर रस्त्यावर उतरल्यावर तो माणूस महत्त्वाचा आहे. पंजाबमध्ये सगळ्यात आधी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा विषय जेव्हा आला, हे पेप्सी वगैरे हे सगळे लोक आले, मग ते बटाट्याचे वेफर्स बनवायचे कारखाने आले, त्यांनी शेतीचं काही कॉन्ट्रॅक्ट्स केले, पण नंतर त्या शेतकरी फसला गेला हे स्पष्ट आहे. आणि मग त्याविरुद्ध आंदोलनं झाली पंजाबात त्या काळामध्ये. हे देशभरात व्हावं का? मला असं वाटतं नाही. हा विषय फक्त तीन राज्यांचा नाही आहे, तीन राज्याचे शेतकरी हे देशाच्या शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करतात असं मी मानतो. ज्या पद्धतीनं लोक जमले तुमच्या भोवती किंवा ज्या पद्धतीनं तरुण, मी कुठे वेळ तरी जमणार मला माहिती आहे. कशामुळे जमणार? म्हणजे हे तरुण पत्रकार, म्हणजे पत्रकारांना हे शिकवलं पाहिजे ना, त्यांना कळलं पाहिजे. नाही, आताचा पत्रकार जो आहे, एक तर माझ्याकडे लोक जमतात सामनाचा संपादक म्हणून पहिल्यापासून. आजही सामनाविषयी या देशात आणि बाहेर प्रचंड आकर्षण आहे. ते आकर्षण माझ्यामुळे आहे का? अजिबात नाही. ते आकर्षण बाळासाहेब ठाकरेंमुळे. अनेक राजकीय पक्षांनी आपली वृत्तपत्र काढून झाली गेली ती गाळात, त्याच्यामध्ये अंत्यसंस्कार झाले, काही कुठे आहेत काय कळत नाही, वृद्धाश्रमात वगैरे आहेत काही वृत्तपत्र मुखपत्र, पण सामना आहे नाही इतके वर्ष. सामना आहे, रोज सामनाची जगाला दखल घ्यावी लागते. प्रत्येक मोदींना सामनाचे अग्रलेख ट्रान्सलेट करून वाचावे लागतात किंवा ते मराठी चांगलं वाचतात किंवा आम्ही शाळा. भारतीय जनता पक्ष हा आमचा सगळ्यात मोठा वाचक आहे, आश्रयदाते आहेत ते आमच्या. मी कधी लपवत नाही कुठली गोष्ट. हां, मला जर दम द्यायचा असेल तोंडावर दम देतो आणि मी सांगून दम देतो आणि कृती करतो, नुसता दम देत नाही. मला नेहमी हा प्रश्न पडतो की दम देण्याच्या बाबतीत आम्ही तुमची नेहमी ऐकलेलंच आहे किंवा तुमचं तो दरारा आहे. मला असं का उत्तम दम कोणी देऊ शकत नाही, मला अभिमान आहे त्या बाबतीत. पण त्याच्या उलट कधी घडलंय का की संजय राऊतांना कधी कोणी दम दिला नाही? हो, बाळासाहेब द्यायच्या. पण त्या व्यतिरिक्त म्हणजे बाळासाहेबांचा तो अधिकारच होता. बाळासाहेब
बाळासाहेब दम नाही म्हटलं, बाळासाहेब चिडायचे कधी ते, आता आम्ही असे बेबंद आहोत. आणि त्यांनी एक असं शिस्त जी लावली होती आम्हाला, कधी कधी त्यांना वाटलं की चौकट तुटते की नक्कीच ते चिडायचे. आणि ते त्यांची चीड, त्याचा संताप संताप हा आमच्या फायद्यासाठी असायचा. पण त्याची एक विशेष आठवण कर, एखादा प्रसंग की बाळासाहेब सांगायचे, एखादा सांग. बाळासाहेब बाळासाहेब, दुसरे बाळासाहेब निर्माण नाही होणार. बाळासाहेबांवर खरंच म्हणजे तुमचं मनापासून प्रेम आहे आणि ते वारंवार जाणवत राहतं तुमच्या बोलण्यातून. पण हा जो मुद्दा आहे म्हणजे दम देण्याचा, जो जसा धमकीचा की दिल्ली नोएडा किंवा उत्तर प्रदेश बिहारमध्ये फिरताना बऱ्याचदा असं जाणवलं की तुमच्याबद्दल खूप राग आहे लोकांना. म्हणजे जसं मागे काही प्रकरणं झाली की तुमची थेट भूमिका आहे कंगनाच्या प्रकरणात असेल किंवा त्याच्या आधीची असेल, तर असं कधी झालं नाही का की तुम्हाला कुठून धमकी आली आहे किंवा? नाही, मला कोणी धमकी नाही दिली. कोणी लोक खूप भाऊ करतात, म्हणजे फक्त सोशल मीडियावरच हे सगळं चाललं. ठीक आहे, देऊ त्यांना, त्यांना काय काम आहे. आता मला कोणतरी परवा बघितली की कोणते खासदार आहेत अमरावती भागातल्या, त्यांना कोणती म्हणे धमक्या दिल्या, आणि ती धमकी म्हणे संजय राऊतांच्या प्रेरणेने दिली. मी कोणाला कसा देऊ प्रेरणा धमकीची? मी तर स्वतः बसलो ना का असेल तर. हे धंदे याला नौटंकी लोकांनी बंद केली पाहिजे. शिवसेनेत खरं तर आक्रमक बोलणारे बाळासाहेबांची नंतर, म्हणजे बाळासाहेब जसे आक्रमकपणे बोलायचे, थेट भिडायचे, प्रश्नांना वक्तृत्व होतं, तसं त्या पद्धतीनं तशा स्टाईलनं म्हणजे बरेच नेते होते शिवसेनेत, भुजबळ होते, राणे होते, किंवा बऱ्याच नेत्यांचे भाषणं आक्रमक असायची, पण शिवसेनेत बाळासाहेबांसारखं लिहिणारं कोणी नव्हतं. म्हणजे तशी शैली, तर मला असं वाटतं की त्या लेखणीचा फायदा तुम्हाला या नेतेपदाच्या प्रवासात सगळ्यात जास्त झाला आहे असं वाटतं का? माझ्या ते बाळासाहेबांचा प्रभाव तर आहे, दुसरं कोणाचा असणार? असं आहे की माझ्यावरती जर बाळासाहेबांचा प्रभाव नसेल तर कोणाचा असणार? त्यांच्याबरोबर मी सलग 30-32 वर्ष काम केलं आहे. मी वयाच्या 29व्या वर्षी सामनाचा संपादक झालो, लक्षात घ्या. तेव्हा मला तो त्या दिवसापर्यंत मी कधी अग्रलेख लिहिला नव्हता, मी कधी बातमीसुद्धा लिहिली नव्हती. बातमी अग्रलेख सोडून द्या, पण बाळासाहेबांनी मला सामनाचा संपादक केला. म्हणजे बाळासाहेब दूरदृष्टीचे होते. काय प्रतिक्रिया होत्या लोकांच्या तुम्हाला संपादक केलं, 29 वर्षाच्या एका तरुणाला संपादक? लोकांना असं वाटलं की बहुतेक बाळासाहेबांना सामना बंद करायचा म्हणून. फक्त उद्धव ठाकरेंना खात्री होती आणि बाळासाहेबांना खात्री होती की हा सामना पुढे घेऊन जाईल. सर, अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी तुम्ही या निमित्ताने सांगितल्या. नव्या पिढीतल्या पत्रकारांनाच नाही, सगळ्या तरुणांना या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. या हे सांगता सांगता तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण नाहीत, पण तरीसुद्धा ही गप्पा खूप रंगल्या, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या यासाठी की ज्या सांगितल्या नाहीत त्या गोष्टी आदर्श असतीलच असं नाही. त्या सांगितल्या म्हणून लोकांनी तसं वागावं असं नाही, किंवा प्रत्येकाने काही गोष्टी जपून ठेवाव्या स्वतःकडे. विश्वास महत्त्वाचा असतो, सिक्रेसी महत्त्वाची असते. एखादी गोष्ट महत्त्वाची घडत असताना जेव्हा आपण तिथे हजर असतो, तेव्हा तो प्रमुख माणूस तिथे आपल्याला बसवतो, आपल्याला सांगतो, तेव्हा ती गोष्ट उघड करायची नसते, विशेषतः ते नसताना. ते पत्रकार खूप नेहमी वापरतात सूत्रांकडून वगैरे, तो शब्द तुम्ही फार नाही वापरत. नाही, सूत्रमित्र काही नसतं, अनेक त्या कथोकल्पित असतात. अच्छा. कोणी काही पाहिलेलं नसतं, फोनवर सांगितलेलं असतं ते असं छापा म्हणून. अलीकडे ते फॉरवर्ड व्हॉट्सअपवरच बऱ्याचदा, ते फॉरवर्ड काय, फॉरवर्ड युनिव्हर्सिटी, फॉरवर्ड जर्नालिझम, आता राहिलेलं नाही जर्नालिझम, अजिबात नाही. वृत्तपत्र आहेत पण जर्नालिझम नाही. मी सर फार मोठी गोष्ट बोलले, वृत्तपत्र आहेत पण जर्नलिझम नाही. या मुद्द्यावर आपण गप्पा आज थांबूया. खूप बोलताना महत्त्वाची माहिती पण मिळत गेली, किस्से पण मिळत गेले. या निमित्ताने फक्त शेवटी बोलभिडूबद्दल तुम्ही कधी वाचलंय? मी बोलभिडू विषयी इतकंच सांगेन, हा जो मागे लोगो आहे बोलभिडूचा, हा माझ्या परिचयाचा आहे, माझ्या आवडीचा लोगो आहे. याला अस्सल एक मराठी बाज आहे, बरोबर आहे. आणि समाज माध्यमांवर मी कधी कधी प्रवासात पाहत असतो जाताना, फेसबुकवरती एखादी गोष्ट पटकन दिसते मला, बोल भिडूचा लोगो, मी ते वाचतो. चांगली माहिती असते, सोपं असतं आणि रिसर्च फार चांगलं असतं.
आणि मी अनेकदा ते रेफरन्स म्हणून सुद्धा वापरलं, अरे ठेवून द्या, हे फार चांगली माहिती दिली आहे मला. म्हणजे ह्या गोष्टी मुद्दामून सांगण्यासारख्या आहेत की बोलबिडूचा संपादक सौरभ पाटील, एकदम तरुण महेश जाधव, भूषण वेगळ्या प्रकारचं हे पत्रकारिता हे सगळे हे काम करतात. मी हे यासाठी सांगतोय की या जर्नालिझमला सुद्धा प्रतिष्ठा मिळावी. जो मनापासून पत्रकारिता करतो त्याच्या मागे आम्ही उभे असतो आणि राहायलाच पाहिजे, कारण ते सुद्धा मी असं मानतो की छापेल शब्द आहेत. लिखाणाला महत्त्व आहे. माधव गडकरी सांगायचे, कसेल त्याची जमीन लिहील त्याचं वृत्तपत्र. माझा त्या मंत्रावरती विश्वास आहे. मी सामनात लिहित राहिलो म्हणून ते माझ्या नावानं ओळखलं जातं बाळासाहेबांबरोबरच. या नोटवर आता पुन्हा निरोप घेण्याची वेळ आली. धन्यवाद सर. जय महाराष्ट्र.